अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना पूजनीय मानले जाते, परंतु पुरुष प्रधान संस्कृती ही स्त्रियांना नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक देताना आपण पाहत असतो। स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते, हे जामनेर शहरातील प्राध्यापक सुनील विस्पुते यांनी दाखवून दिले आहे। प्राध्यापक सुनील विस्पुते यांनी दीपावली सणाच्या दिवशी त्यांच्या सौभाग्यवती ज्योत्स्ना विस्पुते या त्यांच्या गृहलक्ष्मीचे औक्षण करून त्यांचे पूजन केले आहे। जामनेर शहरातील विस्पुते दाम्पत्याने या निमित्त एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला असून घरातील खऱ्या गृहलक्ष्मीला सन्मान देणाऱ्या प्राध्यापक सुनील विस्पुते यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। नमस्कार। पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांवरती ज्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत, अनेक विचार या ठिकाणी मांडले गेलेत। मग ते पंढरपूरच्या विठोबाच्या ठिकाणी पुजारी म्हणून त्यांना काम करण्याची संधी असो, किंवा शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर त्यांना जाण्याची परवानगी मिळायची गोष्ट असो, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत असताना एक सहज विचार मनात आला होता की स्त्रियांचं औक्षण हे कधी केलं जात नाही। वैयक्तिक स्त्रियांच्या कार्यक्रमात ते होत असेल, परंतु पुरुषाने एखाद्या स्त्रीचं औक्षण करणं हे क्वचित पाहण्यात मिळतं किंवा दुर्मिळ आहे। आणि हाच एक विचार मनात घेऊन मी लक्ष्मी दिनाच्या दिवशी एक विचार सहज मनात आला की लक्ष्मी आपण म्हणतो, गृहलक्ष्मी म्हणतो, परंतु तिचं औक्षण आपण फक्त देवी देवतांमध्येच पाहत असतो। का म्हणून आपल्या गृहिणीला आपण एक लक्ष्मीचं स्थान देऊन तिचं पूजन का करू नये, हाच एक विचार मनात घेऊन एक कुठेतरी नवीन एक पहिलं पाऊल या निमित्ताने टाकण्याचा हा प्रयत्न आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नीचं की जी माझी गृहलक्ष्मी आहे, माझ्यासोबत ती संसारामध्ये साथ देत आहे आयुष्यानं आयुष्य, त्या तिचं एक औक्षण करण्याची संधी आज ठिकाणी घेतली आणि ही प्रेरणा सर्वांनी घ्यावी, हीच आजच्या दिनाची एक शुभेच्छा आहे। या दीपपर्वाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी जामनेरवासियांना माझ्या कुटुंबासकट कुटुंबाच्या माध्यमातून मी सर्वांना शुभेच्छा देते आहे। आज मी खूप खुश आहे, खरोखर खूप आनंदी आहे, आणि मी अनुभवलं की औक्षण करताना एक स्वत्वाचा, एक अस्तित्वाचा, आणि कुटुंबाला कळतं की नाही, मुलांना कळतं आपली आई किती महत्त्वाची, की तिचं आपण आज औक्षण करतो आहे, एक समाजामध्ये एक स्वतःचं अस्तित्व कळतं की नाही, आपली पण या घरात काहीतरी किंमत आहे किंवा आपल्या कष्टाची पण काहीतरी किंमत आहे। आणि मला तरी वाटते की दसरा असो, पाडवा असो, तर आम्ही भगिनी नेहमी पुरुषांचंच पूजन करतो किंवा त्यांना एक सन्मान देतो, खूप चांगली गोष्ट आहे। परंतु जी लक्ष्मीच्या पावलाने आपली सून आपल्या घरात येते, आपले लेक कुठेतरी लक्ष्मीच्या पावलाने जाते, जी स्वतःचं घर उभारते, मुलाबाळांचं करते, ती सर्वच दृष्टीने चारही हाताने आज धुरा सांभाळते, तर ती पण एक लक्ष्मी आहे। आणि मी खूप खूप आज रिअली खूप आनंदी आहे। अहो, आयुष्यात मी पहिल्यांदा अनुभवलं बरं, माझ्या मिस्टर प्राध्यापक सुनील विस्पुते यांना मी म्हटलं सुद्धा की अहो, मला इतका आनंद होतोय की तुम्ही जेव्हा कुंकू लावताय कपाळाला, तेव्हा अक्षरशः असं वाटलं की नाही, माझं अस्तित्व आहे, मी एक कोणीतरी विशेष आहे, आणि मी जे काही आज माझ्या घरासाठी करते त्यात माझा महत्त्वाचा सहभाग आहे। आणि मला वाटतं जामनेरवासीच काय, पूर्ण महाराष्ट्राने हा आदर्श घ्यावा की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनीची आपण पूजा करतो, देवीची पूजा करतो, परंतु जी कायम घर स्वच्छ ठेवते, जी तुमची आरोग्याची काळजी घेते, ती सगळे काही आजकाल स्वतः कमवते देखील, ती धनलक्ष्मी सुद्धा आहे। तर या लक्ष्मीचं पूजनाच्या दिवशी तरी मला वाटते की प्रत्येक कुटुंबात माझ्या या भगिनीचं औक्षण व्हावं, एवढी एक छोटीशी एक आनंदाची इच्छा घेऊन नवीन महिलांच्या या नवीन पर्वाला मी आज सुरुवात करीत आहेत। सर्वांना पुनश्च हार्दिक शुभेच्छा, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।